एमपीएस परीक्षेसाठी दोन गणित भाग एक मध्ये दोन चलांचे रेषीय समीकरण, तर या प्रकरणातील आपण निश्चय पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे हा आपण उपघटक अभ्यासणार आहोत. तर त्याचे उदाहरण असे आहे, पहिला निश्चय पी ए वाय एक्स बरोबर सात आणि चार वजा एक्स एक वाय बरोबर अकरा यावरून दोन हे सामायिक समीकरण मिळवायचे आहे आणि ती सोडवायचे आहे. याच्यामध्ये चार पर्याय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हे प्रकरण सोडून आपण आता हे पहिला निश्चय कसा सोडवायचा, आपण तीचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार मी पी एक्स वजा आता हा गुणाकार करायचा एक वाय बरोबर निश्चयाची किंमत सात, हे झाले पहिले एक सामायिक समीकरण. मग त्यानंतर आता दुसरा निश्चय सोडू आपण, मग त्यांचा तिसरा गुणाकार काय येईल, चार वाय वजा हे सूत्राचा वजा यांचा गुणाकार किती, एक गुणिले वजा एक बरोबर किती गुणिले हा अकरा केलं. आता हे आपण हे चार वाय कसे कसे मांडू, वजा गुणिले वजा अधिक होते एक बरोबर अकरा. आता हे आपण अगोदर एक पेपर मांडू इथं, म्हणजे आता एक साठी चार वाय बरोबर अकरा हे झालं दुसरं एक सामायिक समीकरण. आता हे दोन्ही समीकरण आपल्याला मिळवू आणि हे दोन समीकरण मिळवून आपल्याला ते सोडवायचे. अगोदर यांचा आपण सरगुणक सारखा करून घेऊ. आता वायचा सरगुणक सारखा सारखा करायचा सोपच आहे, कारण इथं एक एकाचं सरगुणक तर वायचा सरगुणक चार आहे. आपण प्रथम पहिल्या समीकरणाला चार लिहून आणि दुसऱ्या समीकरणाला एक लिहून आता या चार गुणानंतर इकडे खाली लिहितो. चार गुणा चार लिहिती झाली बारा एक आणि चार वाय बरोबर सातशे अठ्ठावीस. आता या दुसऱ्या समीकरणाला आपण एक लिहून घेऊ, तर किमतीमध्ये काही फरक पडत नाही. म्हणून त्याच्यासाठी एक्स आणि चार वाय बरोबर अकरा. आता या दोन्ही समीकरणाची आपण काय करू, वाय वाय काढू, त्यासाठी लिहित करू. म्हणजे चार वाय चार वाय कॅन्सल होतील, म्हणजे बारा एक आणि इथं काय झालं, म्हणजे एक सर म्हणजे बारा एक झाले तेरा एक बरोबर. आता याची बेरीज किती होईल, अठ्ठावीस आणि अकरा एकोणचाळीस होईल. आपल्याला आता एक किती मत काढायची, मग आता एक यांच्यामध्ये गुणाकार किती आहे, म्हणजे तेरा इकडे गेल्यानंतर काय होईल मागील म्हणजे एक बरोबर तुमची तेरी एकोणचाळीस, एक बरोबर तीन आणि ही किंमत एक बरोबर तुमची तेरी एकोणचाळीस, एक बरोबर तीन आणि ही किंमत. आता ही किंमत आपल्याला वायची पण किंमत काढायची, म्हणजे एक बरोबर तीन ही कोणत्या समीकरणामध्ये आपण दुसऱ्या समीकरणामध्ये टाकू. दुसरं समीकरण आहे एक आणि चार वाय बरोबर अकरा. मग ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये एकची किंमत तीन टाकू, म्हणजे तीन आणि चार वाय बरोबर अकरा. आता आपल्याला वायची किंमत काढायची, तीन तर लक्षात करतो म्हणजे काय चार वाय बरोबर अकरा. चार वाय बरोबर किती, अकरातून तीन केले आठ येते, अकरातून तीन आठ. मग आपल्याला वायची किंमत काढायची, म्हणजे चारचं पक्षण करतो म्हणजे आठ भागिले चार म्हणजे किती वाय बरोबर चार होती आठ, म्हणजे म्हणजे आपल्याची किंमत आणि एक आणि वायच्या किमती आल्या, एक किती आली तीन आणि वायच्या आले दोन. तीन दोन ह्या पर्याय आहे, याच्यामध्ये तीन दोन हा म्हणजे आपलं दुसरं उत्तर आहे.